जवळच्या चंदूर इथल्या पंचवीस वर्षीय विवाहित महिलेनं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली शर्मिला कांबळे असं तिचं नाव आहे इचलकरंजी जवळच्या चंदूर इथं राहणारी शर्मिला कांबळे ही पंचवीस वर्षीय विवाहिता आज फिरायला जाते असं सांगून घरातून बाहेर पडली बराच वेळ झाला तरी ती घरी परत आली नसल्यानं कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रुई हद्दीतील एका विहिरीजवळ शर्मिला यांची चप्पल आणि ओढणी सापडली त्यानंतर नातेवाईकांनी विहिरीत शोध घेतल्यानंतर शर्मिलाचा मृतदेह सापडला शर्मिला कांबळे यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही मात्र नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा घटना するおろに